जगावर सता ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा। गीत पुनिष्ठ कर धबृषी बलिष्ठ, रूप संपन्न अनुभूती कर संसारी कनिष्ठ। संसारी उभयताना पुत्र प्राप्ती झाली त्यांना, सुखी संसारात ऐसी आघटीत घडली घटना। आय वाचले न रुसल धनी सोडून या गेल, तिच मन तिला बोल सती जाग तू म्हणाल। लहान बाळान देखील अनुभूतीला रोखिले, गुरु घरी बाळ गेले तिन व्रत हो धरिले। मेरू पर्वताच्या वरी नदी मांडा किनी तिरी, शिवाराधना करी सौंदर्यवती नारी। कुकर नाव महिषासुर राक्षस होता पुर, भाळला तिच्यावरती पापी वासना दूर। अनुभूती करती धावा आदि मायेच्या त्या नावा, आदिशक्ती पार्वती आसरा त्वरित द्यावा। त्वरित तातडीने रूप गाविले देवीने, येऊन पुकारिले तिने मारिले त्रिशूलाने। संकट निघून गेले प्रसन्न त्वरित केले, त्वरिताई संबोधले तुळजाई नाव झाले। ब्रह्मदेवाची निर्मिती तीर्थ या धरतीवरती, अवतरली तुळजापुरी प्रसन्न माता मूर्ती। रामवरदायिनी अंबा माता भवानी, रामवरदायिनी अंबा माता भवानी, सीता माय रूप घेऊन या पावली स्वतः। ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा। पहावे काशी खंड ते वाचावे, एकशे आठ कल्प हो शक्ती पीठ ते नावे। मार्कंडेय त्या पुराणी करवीर क्षत्र नामी, ब्रह्मदेव मानस पुत्र पहला सूर तिथला स्वामी। छळी देव देवतासी कसे रोखावे तयासी, चिंता ही पडली तेव्हा सदाशिव शंकराशी। आव्हान मोठे देवा कसा सुर हा मारावा, अवतरली महालक्ष्मी रणात सुटला धावा। महालक्ष्मीचा वार दैत्यास देती मार, वेद घेई कोला सुरचा त्रिशूल आर पार। रूप धरले जे देवीने तैसेची होवे राने, वर मागितला ऐसा त्या कोल्हा सुराने। चित मारला सुर तिथच हो चौखूर, करवीर नाव असता झाले हो कोल्हापूर। हिमालया निवासी पंचगंगा पापनाशी, शिवभद्रा सरस्वती कुंभी आणि भोगावती। ऐसा महिमा देवीचा कोल्हापूर नावाचा, ऐसा महिमा देवीचा कोल्हापूर नावाचा। देई दर्शन महालक्ष्मी देवी हो आता, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, अहो ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा, ऐका हो ऐका साडेतील पिठाची कथा। नांदेड डोंगरच हुकड़,
गड किनवट नगरी पुढे श्री क्षेत्र माहूर गड आदम उदम लावना सुर मारले या गाडावर श्री विष्णु चरण रज अवतरले आवनीवर सृष्टीत ब्रह्म सारे निर्माण करती बारे श्री विष्णु जान काशा पुराण ते ऐकारे सत कोसला मिरुंदी गडाची ताट बंदी त्या डोंगराच्या वरती रेणुका माता नांदी पांडव तीर्थ आहे कैलास टेकडी आहे आत्मबोध तीर्थ आहे जरा उदुंबर वाहे माहूर गड हाय सुंदर रेणुकाच ते मंदिर माहूर गड हाय सुंदर रेणुकाच ते मंदिर पवित्र सर्व तीर्थाचे होला दे सर्व का ऐका हो ऐका साडेतीन पीठाची कथा 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 देवाच वरदान दंतासुरास छान शिवपूजा पाठ चाले जोगाई ते ठिकाण शिवभक्त शिकारी जी असेल कुमारी आकाशवाणी झाली वध करील तीच नारी परळीचा वैजीनाथ योगेश्वरीचा नाथ दोघांचे लग्न जुळले असुरांचा वो आघात रंग संग्राम जोराचा कटनारद मुनीचा प्रताप घडला मोठा विश्व कल्याणाचा वाटा याला नवर देव महागारी वराडाचा झाला घाटा शिवशंकराच तेज रूपदेवीचा हो साज पाहते अजून वाट कधी येईल पती राज लग्न मुहूर्त होटळला तो विधी हो अडखळला असुराशी मारावया अवघाची काळ ढळला जगाच्या सुखासाठी देवी राहिली कुमारी अर्ध पीठ हे म्हणूनी कीर्ती ह्या धर्तीवरी रणरागिनी योगिनी अशी विश्व ही कल्याणी रणरागिनी योगिनी अशी विश्व ही कल्याणी कुमारी अजून अर्ध पीठ पहावे स्वतः अहो ऐका हो ऐका साडेतीन पीठाची कथा 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 ऐका हो ऐका साडेतीन पीठाची कथा